हॅलो, हाँ बोला। गोपालराजे जाधव बोलतायत ना? हो सर। हो, मी विष्णू सानप बोलतोय, पत्रकार. तुमचा कॉल मी रेकॉर्ड करतोय तुमच्या परवानगीने. बरं। शरद पवार यांच्यावर आरोप केलेत नामदेव जाधवांनी, तेव्हापासून त्यांच्यावरही आरोप होत आहेत की ते सुद्धा जिजाऊंचे, माँ जिजाऊंचे वंशज नाहीत. पण ते ठासून सांगतायत की मी वंशजच आहे, आणि पुस्तकांचा देखील ते दाखला देतात. तुम्ही आता राजमाता जिजाऊंचे वंशज आहात, हाँ त्यांचा आणि तुमच्या घराण्याचा काही संबंध आहे का? सर, पहिले मी तुम्हाला सांगतो की ते पवारसाहेबांवर टीका केली म्हणून आम्ही त्यांना बोलत नाही। तर यापूर्वी बऱ्याच दिवसापासून ते स्वतःला जिजाऊचा वंशज म्हणून त्या ठिकाणी म्हणून घेतात। पूर्वी आम्ही त्यांना बऱ्याच वेळा फोनवर कॉल करून वगैरे त्यांना तसली सूचना केली होती की तुमच्याकडे तसे काही पुरावे नाहीत आणि तुम्ही आमच्या कुठल्याही शाखेमध्ये बसत नाहीत। आमच्याकडे जे वंशावळी आहेत, जे काही ऐतिहासिक इनाम ज्या वंशावळी आहेत किंवा इंग्रजकालीन बॉन्ड पेपर वरील वंशावळी आहेत, कोर्टातील वंशावळी आहेत आणि जे अधिकृत राजभाट असतात, या राजभाटाच्या आमच्या या सिंदखेड राजा परिसरामधील जे काही राजे जाधव रक्ताचे नातेवाईक आहेत तुमचे, यांच्यामध्ये कुठेही ते बसत नाहीत। म्हणून आम्ही त्यांना पूर्वीपासूनच हे सांगतो आहोत की तुम्ही बाकी तुमचं कार्य काय असेल ते चालू द्या, परंतु जिजाऊंचे वंशज म्हणून तुम्ही असं डायरेक्ट सांगू नका। विचारांचे वंशज कोणी असू शकतं, परंतु डायरेक्ट रक्ताचे वंशज ते नाहीत सर। म्हणजे कुठल्याही वंशावळीमध्ये नामदेवराव जाधवांचा उल्लेख नाही असं तुम्हाला म्हणायचं? आमच्याकडे ज्या ओरिजिनल वंशावळी आहेत, त्या ओरिजिनल वंशावळीमध्ये म्हणजेच आमच्या सिंदखेड राजा परिसरामधील जे काही आमचे राजे लखुजीराव जाधवांचे जे मूळ वंशज आहेत आणि काही पश्चिम महाराष्ट्रामधील आपले काही गाव आहेत, त्या गावामध्ये आणि या सिंदखेड राजा परिसरामधील गावांच्या ज्या वंशावळी अस्सल वंशावळी आहेत याच्यामध्ये कुठेही त्यांचा संबंध येत नाही। नामदेवराव जाधव हे शिंदखेडला राहत होते की काय त्यांचं, म्हणजे शिंदखेडशी संबंध काय त्यांचा? आम्हाला एक 4-5 वर्षापूर्वी, 2012-13 ते सिंदखेड राजाला पुस्तकं विक्रीसाठी, स्वतःच काहीतरी त्यांचं प्रकाशन आहे, ते पुस्तक विक्रीसाठी त्या ठिकाणी आले असता ते आम्हाला त्या ठिकाणी भेटले होते, बर परंतु लखुजीराव, त्यांचा हां बोला ना बोला। त्यांचा नामचा अशा प्रकारचा कुठलाही म्हणजे नातेसंबंध नाही किंवा हे पण नाही, काय कुठली वंशावळी त्यांची आमची जुळत नाही। बर, तुमची आता ही लखोजी जाधव यांची ही कितवी पिढी आहे आणि तुम्ही सध्या कुठे राहता सगळे वंशज? आता आमची ही 13वी पिढी आहे। आम्ही सिंदखेड राजा परिसरामध्ये आडगाव राजा, किनगाव राजा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, जवळखेड, उंब्रत या परिसरामध्ये राजे जाधवांचे वंशज या ठिकाणी आहेत। या कितवी ठिकाणी पिढी आहे? किनगाव राजाला राहतो। आमची 13वी 14वी पिढी आहे। 13वी पिढी समजा माझी, 14वी पुढची अशा प्रकारची पिढी आहे। नामदेवांशी तुमचं कधी असं भेटणं झालं किंवा असं फोनवर बोलणं या आधी कधी झालं होतं का? या अगोदर आमचे बंधू जे आहेत अमरसिंग राजे वगैरे यांचं आणि त्यांचं बऱ्याच वेळा बोलणं झालं, माझंही बोलणं झालं, परंतु ते काही थांबायला तयार नाहीत। बर, मग तुम्ही काही कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी काही असं मानस आहे का तुमच्यासाठी? आता ते ठासून सांगतात की तुम्ही कुठले पुस्तक घ्या, त्याच्यावरची वंशावळ पहा, त्यामध्ये नाही, माझा उल्लेख आहे। त्यांच्या ज्या वंशावळी आहेत त्या त्यांनी मनोनीत आहेत, म्हणजे त्यांनी त्या स्वतः तयार केल्या आहेत। आमच्याकडे ज्या राजभाट असतात, खऱ्या वंशावळी आहेत, अस्सल वंशावळी ज्या आहेत आणि कोर्टाचे जे पुरावे आहेत, त्याच्यानंतर तहसील मधल्या ज्या नोंदी आहेत किंवा तुम्ही राजे जाधवांचा जो वाडा आहे त्या वाड्याचे रेकॉर्ड आहे, किंवा या ठिकाणचं आमची देऊळगाव राजेची शाखा आहे तिथे आज विजयसिंग राजे त्या ठिकाणी आहेत, किनगाव राजाला आहे, आडगाव राजाला आहे, अशा प्रकारे या ठिकाणी कुठल्याही त्यांच्या नातेसंबंध नाही आणि कुठल्याही वंशावळीशी त्यांचा काहीही संबंध नाही। म्हणजे पुढील काळात तुम्ही कायदेशीर कारवाईसाठी पण तुम्ही प्रयत्नशील असाल असं समजायला काही हरकत नाही? त्यांनी जर आम्ही त्यांना जर मौखिक सांगून ऐकलं नाही तर आम्हाला त्यालाही पुढे जायला जावं लागेल सर। अच्छा, हां नक्की, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलला। ठीक आहे, थँक्यू सर।